learn about some evidences which are given to support the theory of evolution. We have studied three evidences. Let us see the fourth evidence, that is paleontological evidence. Students, millions years ago, animals and plants, they get buried into the earth because of some disasters like flood, earthquake, volcanoes, etc. And their remnants and impressions, they get preserved in the ground. These remnants and impressions of buried organisms, they are called as fossils. And study of these fossils is an important aspect in the study of evolution. They help us in the study of evolution. Students, when any organism dies, their carbon consumption stops at that time, and the decaying of the carbon 14 starts at that time only, because the C14 is a radioactive substance. But C12 present in body of that buried animal is non-radioactive, hence it does not decay. Thus, the ratio between C14 and C12 changes continuously. When we study this ratio of carbon 14 and carbon 12, then we can calculate the age of that fossil and the time of death of that organism. And hence, when we compare this, the age of that fossils of different organisms, we can study the differences or differences in time of their existence. And hence, it seems that from this study, it seems that the vertebrates, they are originated from invertebrates. मुलांनो, चौथा हा इवोल्युशनचा किंवा उत्क्रांतीचा एक पुरावा म्हणजे पॅलेंटोलॉजिकल एव्हिडन्स. त्यालाच आपण जीवाश्म विषयक पुरावा असं म्हणूया. अनेक वर्षांपूर्वी प्राणी आणि वनस्पती हे काही नैसर्गिक आपत्तींमुळे, जसं पूर आला असेल किंवा भूकंप किंवा ज्वालामुखी यासारख्या काही अशा काही आपत्तींमुळे जमिनीखाली गाडले गेले आणि त्यांचे अवशेष हे खडकांमध्ये साठले गेले किंवा ते त्या ठिकाणी तसेच राहिले, त्यांना रेमिनेंट्स असं म्हणतात, अवशेष त्यांचे. हे जे पुरले गेलेले जे ऑर्गॅनिझम्स आहेत किंवा त्यांचे जे अवशेष आहेत, त्यांनाच फॉसिल्स किंवा जीवाश्म असं म्हटलं जातं. ज्या वेळेला अशा फॉसिल्सचा अभ्यास आपण करतो, तो एक चांगला असा पुरावा ठरू शकतो जो उत्क्रांतीला पाठबळ देतो. आणि म्हणून असा हा पॅलेंटोलॉजिकल किंवा जीवाश्म विषयक पुरावा आता उपलब्ध आहे. ज्या वेळेला कोणताही प्राणी मृत होतो, मरण पावतो, त्यावेळेला त्याचं कार्बन घेण्याची प्रक्रिया थांबते आणि C14 हा कार्बन मात्र नामशेष व्हायला सुरुवात होते. कारण C14 हा रेडिओएक्टिव्ह म्हणजेच किरणोत्सारी असं मूलद्रव्य आहे, पण त्याचबरोबर कार्बन 12 C12 हे किरणोत्सारी नाही, नॉन रेडिओएक्टिव्ह आहे, त्यामुळे ते डिके होत नाही. त्यामुळे C14 आणि C12 यांच्यामधला जो रेशियो आहे, जे गुणोत्तर आहे, ते सतत बदलत राहतो. आणि या बदलत्या रेशियोचा जेव्हा अभ्यास आपण करतो, हा रेशियो जेव्हा आपण बघतो, त्याच वेळेला कार्बन 14 याच हा रेडिओ ऍक्टिव्ह असा जो पदार्थ आहे, याचं नामशेष होण्याच्या प्रक्रियेचा स्पीड आपण बघतो. त्या दोन सगळ्यांचा विचार केला त्यावेळेला, त्यावरून ते जे काही जीवाश्म आहे त्याचं वय काय असेल किंवा तो प्राणी किंवा वनस्पती केव्हा गाडला गेलेला असेल किंवा मृत झालेला असेल हे आपल्याला ठरवता येतं. आणि या सगळ्या अभ्यासावरून असं दिसतं की जे व्हर्टिब्रेट्स आहेत, म्हणजेच
पाठीचा कणा असलेले पृष्ठवंशीय प्राणी आहेत ते हे अपृष्ठवंशीय प्राण्यांपासून इनव्हर्टिब्रेट्स पासून निर्माण झालेले असले पाहिजे. स्टुडंट्स, आय विल सी द फिफ्थ एव्हिडन्स, दॅट इज कनेक्टिंग लिंक्स, जोडणारे दुवे. काही प्राणी असे आहेत की दोन गटांचे गुणधर्म त्यांच्यामध्ये आपल्याला दिसतात. सम ऑर्गॅनिझम्स शोज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ टू डिफरंट ग्रुप्स, दे आर कॉल्ड ॲज कनेक्टिंग लिंक्स, त्यांना म्हणतात जोडणारे दुवे, दोन गटांना जोडणारे दुवे. एक्झाम्पल्स आपण पाहूया आता याचे. सी हियर द फर्स्ट एक्झाम्पल, दॅट इज द पेरिपॅटस. पेरिपॅटस शोज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ॲनेलिड्स अँड आर्थ्रोपोड्स. इट हॅज द सेगमेंटेड बॉडी अँड द पॅरापोडिया फॉर लोकोमोशन लाईक ॲनेलिड्स, अँड दे हॅव द ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम अँड ट्रॅकिया. श्वासनलिका असते आणि त्याची सर्क्युलेटरी सिस्टीम, रक्ताभिसरण संस्था ही मुक्त अशी असते, जी आहे आर्थ्रोपोडाचं लक्षण. आर्थ्रोपोडा मीन्स दिस पेरिपॅटस इज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन द ॲनेलिड्स अँड आर्थ्रोपोड्स, दीज टू ग्रुप्स. सेकंड इज लंग फिश. ही इट इज अ फिश, इट शोज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ फिश, बट इट रेस्पायर्स विथ लंग्स लाईक अँफिबियन्स. मीन्स दिस इज द कनेक्टिंग लिंक बिटवीन अँफिबिया अँड फिशेस और पायसेस. द थर्ड एक्झाम्पल इज डकबिल प्लॅटिपस. दिस इज द कनेक्टिंग लिंक बिटवीन रेप्टाइल्स अँड मॅमल्स. इट शोज द कॅरेक्टरिस्टिक दॅट इट लेज एग्ज लाईक रेप्टाइल्स, बट इट हॅज मेमरी ग्लँड्स लाईक मॅमल्स. मीन्स दीज थ्री, पेरिपॅटस, लंगफिश अँड डकबिल प्लॅटिपस, दे आर द कनेक्टिंग लिंक्स. द सिक्स्थ इज एम्ब्रियोलॉजिकल एव्हिडन्सेस. दिस एव्हिडन्स शोज दॅट द इनिशियल स्टेजेस ऑफ द एम्ब्रियोज ऑफ व्हेरियस ॲनिमल्स ऑर व्हर्टेब्रेट्स, दे आर सेम. इनिशियल स्टेजेस, सी हियर देर आर सम व्हर्टेब्रेट्स, they are fish, salamander, tortoise, chicken, pig, then crow, rabbit and man. These are the embryos. These are embryos of fish, embryos of salamander, embryos of tortoise, like this embryo of man, etc. See here, the first stage is similar in those animals. The first stage of embryo, the first embryonic stage in these animals is a similar, extremely similar to each other. Hence, it indicates that they have common ancestor. सहावा जो पुरावा आहे त्याला embryological evidence, भ्रूण विज्ञान विषयक असा पुरावा त्याला म्हणतात. आपण आत्ताच पाहिलं त्याप्रमाणे माणूस, कासव, ससा किंवा याच्यामध्ये आपण बघूया मासा किंवा कासव, चिकन, कोंबडी, पिग, डुक्कर किंवा कावळा यासारखे जे प्राणी आहेत यांच्यामध्ये एम्ब्रियोज म्हणजे भ्रूण यांच्या जर अवस्था आपण पाहिल्या तर त्यांच्या पहिल्या अवस्थांमध्ये सगळ्यांचे भ्रूण हे सारखेच आपल्याला दिसतात. याच्यावरून असं आपण म्हणू शकतो की हे सगळ्या प्राण्यांचे पूर्वज हे समान असले पाहिजेत, दे हॅव कॉमन अँसेस्टर्स. याप्रमाणे असे सहा असे पुरावे आतापर्यंत आपण पाहिलेले आहेत. पुढच्या भागामध्ये आपण डार्विनचा सिद्धांत पाहणार आहोत, डार्विन्स थिअरी ऑफ इव्होल्युशन. वी विल सी इन नेक्स्ट लेक्चर.